नमस्कार. अंजनीस फूड स्टॉफ मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सकाळच्या घाईगडबडीत रोज नाश्त्याला काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 10 ते 15 मिनिटात होणारा झटपट नाश्ता करणार आहोत. इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात एक वाटी पाणी उकळायला ठेवायचे आहे. पाण्याला उकळी आली की त्यात थोडे चवीपुरते मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. नंतर एक वाटी रवा घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे. दोन चमचे ओले खोबरे घालून मिक्स करायचा आहे. ओले खोबरे नाही घातले तरी हरकत नाही, पण त्यामुळे चव छान येते म्हणून शक्यतो घालावेच. रवा बारीक किंवा जाडा कुठचाही घ्यावा. खूपच जाड असेल तर जरा मिक्सरला फिरवून घ्यावा. 1/4 ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस बंद करावा. थोड्या वेळाने रवा ताटात काढून घ्यावा व 2 मिनिटासाठी थंड करायला ठेवावा. नंतर हाताला सुसवेल असं झालं की रवा चांगला मळून घ्यावा. मळताना थोडा तेलाचा हात लावावा. रवा मळायला खूप वेळ लागत नाही आणि अगदी 2 मिनिटातच व्यवस्थित नरम मळून होतो. रवा मळायला खूप वेळ लागत नाही आणि 2 मिनिटातच व्यवस्थित रवा नरम मळून होतो. त्यानंतर थोडा थोडा रवा असा हातात घेऊन त्याचे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत. खूप मोठे गोळे करून करू नयेत. हे गोळे करत असताना तेलाचा हात लावावा. सर्व गोळे तयार करून झाले की एका चाळणीत तेल लावून ते गोळे त्यात ठेवावेत. नंतर एका कढईत 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवावे. पाण्याला जरा उकळी आली की चाळण कढईवर ठेवून त्यावर एक झाकण ठेवावे. अगदी 5 ते 7 मिनिटासाठी हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, कारण रवा आपण आधीच उकळवून घेतला होता आणि रवा शिजायला खूप वेळही लागत नाही. 5 मिनिटानंतर गॅस बंद करावा. झाकण काढून चाळण उतरवून थंड करायला ठेवावे. 2 मिनिटानंतर एक फोडणी करायची आहे. कढईत 1 ते 1.5 चमचा तेल घालून त्यात थोडे राई, जिरं, मेथीचे थोडे दाणे, हिंग घालावे. नंतर त्यात 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. थोडा कढीपत्ता घालावा. 1 सुकी लाल मिरची तोडून घालावी. फोडणी चांगली परतून झाली की त्यात रव्याचे गोळे घालून घ्यावे. चवीपुरतं मीठ व 1 ते 2 चिमूट लाल तिखट घालून परतून घ्यावे. वरून थोडं ओलं खोबरं व कोथिंबीर घालावी. 1/4 चमचा लिंबाचा रस घालून छान परतून घ्यावे. वेगळ्या चवीसाठी आपण हे रव्याचे गोळे टोमॅटो सॉस, ओरिगानो, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग, शेजवान सॉस अशा गोष्टी वापरूनही परतून घेऊ शकतो. मस्तपैकी रव्यापासून झटपट असा नाश्ता तयार आहे. हा नाश्ता आपण टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी सोबत खाऊ शकतो. झटपट नाश्त्याची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.